भाजप सत्तेमध्ये असल्यामुळे सत्ता आणि पैसा याचा वापर करून भाजपने ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून लोकशाहीचा खून केला आहे ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून निवडणुकीत बेईमानीने भाजपने यश मिळवले आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला फेर निवडणूक व्हावी आणि बॅलेट पेपर पद्धतीने यापुढील निवडणुका लढवल्या जाव्या अशी मागणी यावेळी आंदोलनामार्फत करण्यात आली आहे भाजपाच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्याची गरज आहे असे मत बाळासाहेब बोडके यांनी यावेळी व्यक्त केले आमच्या मुख्यतः म्हणजे तीन मागणी आहे प्रथम म्हणजे तर हे जे इलेक्शन जग झालेलं आहे आता दोन हजार सतराचं सा। त्यावर एक इंडिपेंडेंट कमिटी हे करावी फॉर्म करावी आणि पूर्ण जे फ्ल आहे हे जे प्रोसिजर फ्लॉज झालेलं आहे त्यावर चौकशी करावी आणि आम्हाला एक टाइम फ्रेम द्यावी तुम्ही किती दिवसात कमिटी फॉर्म करणार आहे आणि किती दिवसात सा, ते रिपोर्ट तयार करून आम सगळ्यांपुढे आणणार आहे त्याच्या तुम्ही आम्हाला एक हे द्या आणि दुसरं म्हणजे तर ई व्ही एम मशीन बॅन करा कारण ई व्ही एम मशीन सुप्रीम कोर्टचं पण एक ऑब्झर्वेशन आहे की ते फुल प्रूफ नाही आहे त्याला रिप्लेस करायलाच आहे आणि बॅलेट पेपरने मतदान घ्यावे आणि जे काही वार्डमध्ये मत मतांची जे टॅली झालेलं नाही आहे तिकडे पुनर इलेक्शन घ्यावे री इलेक्शन घ्यावे ही तीन मागणीवर आम्ही हा उपोषणला बसलेला आहे आणि जेव्हापर्यंत आम्हाला प्रशासनाकडून काही आश्वासन भेटत नाही तो पण ठोस आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही मा हे उपोषण चालू ठेवणार आहे प्रशासनाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही आहे आणि या भाजप सरकारने पण त्यांच्याकडनं ढुंकूनही पाहिलेलं नाही आहे पूर्णपणे त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने कामकाज चाललेलं आहे लोकशाही पद्धतीने अजिबात कामकाज चाललेलं नाही आहे त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत दोन हजार सतरा साली जे प निवडणुका झालेल्या आहेत त्या पूर्णपणे निवडणूक आयोगाने बेकायदेशीरित्या घेतलेल्या आहेत कारण ज्यावेळेला निवडणूक सुरुवात होती त्यावेळेला मतदार याद्या ज्या अंतिम मतदार याद्या असतात त्या कमीत कमी पंधरा ते वीस दिवस अगोदर डिक्लेअर केल्या जातात परंतु वेळेला त्यांनी सोळा तारखेला म्हणजे पाच दिवस बाकी असताना मतदार याद्या डिक्लेअर केलेल्या आहेत तसेच बॅलेट पेपर हे पण त्यांनी मुदतीत डिक्लेअर केलेले नाही आहेत कधी या दोन दिवसात आठ दिवसात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे आत्ता जे न उमेदवार निवडून आलेले आहेत त्यातले निमेपेक्षा जास्त उमेदवार त्यांनी निवडून आणून दाखवावेत मी आयुष्यभर त्यांचा गुलाम राहील आणि अशा प प्रकारे निवडणूक घेणं चुकीचं आहे आणि हुकुमशाही पद्धतीने निवडणूक घेऊ घेऊ नये गेव, अशी माझी मागणी आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधात ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की ही प्रक्रियाच संपूर्ण चुकीची आहे कारण ज्या देशाने जर्मनीने ही मशीन तयार केली होती त्या जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि जगामध्ये ज्या एकशे शहाऐंशी देशामध्ये ही ई व्ही एम मशीन वापरल्या जात नसून फक्त आणि फक्त सहा देशामध्ये जे गुलामी गुलामीचं प्रतीक असलेल्या देशामध्ये हे ई व्ही एम मशीन वापरलं जातं आणि ते वापरत असताना आज एकशे तीस कोटी नागरिक जनता ह्या देशामध्ये असताना या, देशा या एकशे तीस कोटी जनतेच्या संपूर्ण हक्क आणि अधिकाराचा घात ह्या बी जे पी गव्हर्नमेंट आणि नरेंद्र मोदींनी केलेला आहे त्यांनी मला तर याच्यावर त्या नि नरेंद्र मोदी निवडून आलेत याच्यावर देखील विश्वास नाही आहेत कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बीजेपीला एवढे दोनशे त्र्याऐंशी सीटं अख्ख्या भारतामध्ये कुठंच मिळाले नाहीत त्यामुळं ह्यांनी भा मोठ्या मोठ्या भांडवलदार अडानी अंबानी या भांडवलदारांना हाताशी धरून या ई एम मशीनच्या माध्यमातनं हा मोठा देशद्रोह हा संविधान द्रोह आणि हा ई एम मशीनचा घोटाळा करून हा लोकशाहीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे